लहानपणाच्या गोष्टी पुन्हा ताजे करूया. गेला हो फिश आहे. नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ साऊंड यंत्र मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आहे मी मामाच्या इथे. मामाच्या इथे देवाचं रिच्युअलचं काम चालू आहे. नवीन देव बसवत आहेत, त्याबरोबर होम होत आहे. तर आता होम झालेला आहे, तर थोडासा वेळ काढून मी आलो आहे मोंटरला. इथे पाहू शकता मोंटर, तर मोंटरवर आलो आहोत. आणि तर इथे आलो आहे, तर थोडंसं एक छोटासा व्लॉग करूया आणि तुम्हाला इकडचं एक सौंदर्य दाखवा. हेच एक त्याच्या मागचं कारण होतं. तर खूप चांगल्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर आहे, खूप गरमीसुद्धा आहे. पाहू शकता वरती गरमी आहे, ऊन आहे, पण क्लायमेट खूप चांगलं आहे, प्लेझंट आहे. आणि पहा असा काही व्ह्यू आहे मोंटरचा. आमची बच्चा पार्टी आहे तिकडे त्या साईडला. मस्त वाटतंय, असं वाटतं तासन तास इथे बसू शकतो आपण. तुम्हाला थोडंसं स्वतःसाठी वेळ द्यायचं आहे, तुम्ही इथे येऊ शकता, वेळ देऊ शकता स्वतःसाठी. त्यानंतर इथे आम्ही लहान असताना एक दुकान होतं. ॲक्च्युली इथे एक बस स्टॉप आहे मागे. त्यानंतर एक दुकान होतं, हेच दुकान आता बंद आहे. नाहीतर इथे आपण खडखडे लाडू नक्कीच घेतले असते आणि त्याचा स्वाद घेतला असता. तर हे आहे ते दुकान जे बंद आहे आता. आणि खूप मस्त आहे. आणि रोड, गावचा रोड तुम्ही बघू शकता, असा आहे रोड. असं काही हा रस्ता जातो माझ्या मामाचे इथे. त्यानंतर हा आहे समुद्र. ही आहे थोडी छोटीशी तट. त्यानंतर इथे आहे बस स्टॉप. हे दुकान, हा रस्ता खूप अमेझिंग, खूप मस्त वाटतं बघायला. भरपूर दिवसांनी आलो पण खूप छान वाटतंय बघायला रस्ता. तर हे आहे मोंटर. जाऊया आपण, थोडं प्रस्थान करूया. तुमच्यासाठी मी उलट उलट जातोय, तुम्हाला फील येईल. कुठे आहेत मासे? कुठे तिकडे आहेत खेकडे. अच्छा, शांत समुद्र आहे. आम्ही लहान असताना या परिसरामध्ये डॉक्टर्स नव्हते, तर त्यामुळे आम्हाला इथून होडी मिळायची आणि ती होडी सोडायची त्या साईडवर. इकडे तुम्ही पाहू शकता की गाव आहे, तिथेच डॉक्टरसुद्धा आहे. तर इथे डॉक्टर नसल्यामुळे त्या साईडला होडीने जावं लागायचं आणि त्यावेळी एक 25 पैसे 50 पैसे असं एकाचं भाडं असायचं. आम्ही इथून त्या होडीतून जायचो तिथे. तिथे येतं बापरडं. तर त्या बापरड्यामध्ये म्हणजे चांगलं गाव आहे, भरपूर सारी वस्ती आहे, डॉक्टर्स वगैरे पण आहेत तिथे अवेलेबल. आणि हा तिथूनच एक रोड जातो विजयदुर्गला. विजयदुर्ग जवळ आहे तिथून. तर हा आहे नजारा, छोटासा नजारा तुमच्यासाठी टिपलेला. आवडला तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि दाखवत राहीन तुम्हाला असेच कोकणामधले छोट्या छोट्या गोष्टी. तर हे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडनं स्किप होणार नाही. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. अटेल बघे, बाय.